मित्रांनो नमस्कार। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष तसेच इतर 22 मागणीवर राज्य सरकारची सकारात्मक बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापुढे आणलेले आहे। तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की सविस्तर इतिवृत्त समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वाढविणे अशा एकूण राज्य कर्मचाऱ्यांच्या 24 मागणीवर राज्य शासनाची सकारात्मक बैठक संपन्न झालेली आहे। महाराष्ट्र राज्य राजपत्रीय महासंघाच्या मागण्याबाबत राज्यांचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22/6/2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीचे इतिवृत्ताचे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 30/6/2023 शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत। सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेले मुद्दे व बैठकीमध्ये घेतलेले निर्णय व ते निर्णयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तसेच सदर अंमलबजावणी पूर्ण करण्याची तारीख सदर इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। ते सविस्तर पुढील प्रमाणे पहा। जुनी पेन्शन योजना पहिला मुद्दा। नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना 1982-83 जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली असता सदर जुनी पेन्शन बाबत असा निर्णय घेण्यात आला की जुनी पेन्शन लागू करण्याबाबत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासन निर्णय घेण्यात येईल। म्हणजे जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात येणार नसून केंद्र सरकारने पेन्शनबाबत जो निर्णय घेईल त्याचप्रमाणे निर्णय घेण्यात येईल असे यामधून बोध होतो। सेवानिवृत्तीचे वय याबद्दलचं काय मत झालं पहा मित्रांनो। राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या तसेच देशातील इतर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्यात यावे असा मुद्दा बैठकीत चर्चा करण्यात आला असता मान्य मुख्य सचिव यांच्याकडून नमूद करण्यात आले की राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबतचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची सध्याची रुपये 14 लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर 20 लाख रुपये करण्याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीऐवजी नियम मार्गाने सममर्यादेत भरण्यात आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल असा आदेश देण्यात आलेला आहे। आणि बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या सर्व बाबी वाचण्यासाठी सदर बैठकीचे इतिवृत्त PDF डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।